उन्हाळी वाळवणामध्ये आपण घरगुती सांडगे कसे बनवायचे ते पाहिलं, म्हणजे सांडगे तोडूनच सुरुवात केली. आता तेच सांडगे वापरून माझी आवडीची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूया. तुम्ही बघू शकाल ही भाजी बनवताना अजिबात मेहनत नाही आहे. फटाफट बनवलेले कांदा परतून घ्या, टोमॅटो परतून घ्या, वाटण करा, घाटण करा, अजिबात हे सगळे झंझट नाही आहे. पण तुम्ही बघू शकाल रंग अफलातून आलेला आहे, टेक्स्चर अफलातून आहे, चमचमीत ही भाजी बनवून तयार होते. पटकन रेसिपी सुरू करत. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण सांडग्याची रसरशीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. यापूर्वी घरी सांडगे कसे तोडायचे याचा डिटेलमध्ये, अगदी पाटा वरवंट्यावर वाटून, डाळी वाटून सांडगे कसे तोडायचे याची डिटेल रेसिपी दिलेली आहे. जाऊन पटकन चेक करा, लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करा. वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, पाव कप किसलेलं सुकं खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर. आता हे सगळं एकत्र छान वाटून घेऊयात. हे वाटण आपलं इथे बनवून तयार आहे. वाटण बनवून तयार आहे. इथे 3 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये हे सांडगे घालूयात जे आपण बनवले होते. डाळींचे सांडगे आहेत हे, मूग डाळीचे नाही आहेत, मटकीचे नाही आहेत, चणा डाळीचे सांडगे जे मला प्रचंड आवडतात मटकीच्या सांडग्यांपेक्षा. कधीही सांडग्याची भाजी करताना आहे ना, हे असं तळून घेतलं की त्याची चव छान येते. आता हे सांडगे छानपैकी खरपूस तळून झालेले आहेत, हे काढूयात आपण. आणि हे सांडगे तळत असताना थोडे शेंगदाणे तळायचे, थोडे कढीपत्ता तळायचा आणि हे खायचे. हे असेच तळलेले सांडगे खायला ना अफलातून लागतात. भाजीपेक्षा ना हे तळलेले सांडगे खायची मजा काही औरच आहे. तर याच पद्धतीने तळून घेते मी सांडगे. आता सांडगे तळून झाले की हे बाजूला ठेवूयात आणि याच तेलामध्ये आता घालूयात बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांद्याला खूप छान सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण घालून घेऊया. आणि हे आणखी 4 ते 5 मिनिट एकत्र छान शिजवून घेऊया. हे मिश्रण छान परतून घेतलं, व्यवस्थित असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले. सो सगळ्यात आधी आपण घालतो आहे आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला. आणि हा मसाला ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, व्हॉट्सॲपवर ऑर्डर करू शकता. डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, जाऊन नक्की चेक करा. आणि अगदीच हा मसाला नसेल, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, जो काही मसाला तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल, घरगुती मसाला, तो वापरू शकता. सो एक मोठा चमचाभर संडे मसाला, कारण मी बाकी धणेपूड वगैरे काही घालत नाही. हा मसाला असला तर बाकी कुठलाच मसाला घालायची गरज नाही. आणि आपलंच बॅडकी मिरची रंगासाठी, रंग छान येतो भाज्यांना. चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करूयात आणि मिनिटभर परतून घेऊयात. आता हा मसाला छानपैकी परतून झाला की यामध्ये घालूयात पाणी. गरम पाणी घातलं तर तवंग लगेच येतो भाजीला. आणि ही सांडग्याची ना जरा रसरशीतच भाजी छान लागते, त्यामुळे पाण्याचा थोडासा जास्त वापर मी इथे करते. आणि या रश्श्याला छान एक दणकून उकळी काढून घेऊयात. हा मस्त सुवास दरवळतो आहे, छान अशी उकळी काढली आहे, म्हणजे त्याची चव, मसाल्यांची चव छान उतरते या रस्स्यामध्ये. आता यामध्ये घालूयात सांडगे. सो सगळे नाही घालणार आहे मी, पुरलेले ठेवणार आहे मला खाण्यासाठी. आणि सांडगे घातल्यावर एक फक्त 3 ते 4 मिनिट हे शिजवून घेऊयात. आणि हे डाळीचे सांडगे आहेत त्यामुळे काय होतात ना, ते फुलतात जसजसं ते शिजतात तसतसे फुलून, म्हणजे वड्यासारखे फुलतात. आता हे 5 मिनिटं आणखी आपण थांबूयात. तर इथे हे सांडगे आहेत ना, छानपैकी मी 5 मिनिटं शिजवलेले आहेत आणि हे छान फुलायला सुरुवात झालेली आहेत, छान फुललेत.
आणि जितका वेळ या रश्श्यात राहतात ना ते आणखी फुलत राहतात, त्यामुळे मी आता गॅस बंद करते. अर्थात हे चणा डाळीचे सांडगे आहेत, मटकीचे जे सांडगे असतात ते शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही शक्यतो या रश्श्यामध्ये घातलं ना की कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या किंवा वाफवून घ्या, म्हणजे मटकीचे सांडगे पटकन शिजले जातात. मस्त दिसते भाजी गरमागरम. ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी चुरून त्यामध्ये घालायचा हा सांडग्याचा रस्सा अफलातून लागतं. आणि पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.